जिल्ह्यातील पत्रकार बांधवांचं आज मी स्वागत करतो। मूळ आपण राजकीय क्षेत्रात काम करत असताना जवळपास आज 2001-2 साली आपण राजकीय क्षेत्रातली आपली काम करण्याची सुरुवात केली। आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने आज 20 वर्ष आपल्या सर्वांचं मत अधिकार आणि आशीर्वाद आणि सहकार्यातून आज जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीचा एक पदाधिकारी आणि पक्षात असताना राजकीय क्षेत्रातल्या कोणत्या कार्यकर्त्यांनी प्रामुख्याने पुढाकार घ्यायला पाहिजे असं जर नाव आलं तर आपल्या सर्वांच्या आशीर्वादाने योगायोग अशी परिस्थिती आहे की संभाजी पाटील हे नाव सहज येऊ शकतंय। आणि हे नाव ज्यावेळेस येतं त्यावेळेस त्याच्यासोबत जबाबदारी म्हणूनच हे नाव येत आहे। आणि आम्ही पाहत असताना महाराष्ट्रभर प्रवास करत असताना विविध विकसित भागाकडे गेल्यानंतर पुण्याला असेल मुंबईला गेल्यानंतर आपल्या जिल्ह्याची परिस्थिती काय आहे हेच कधी समोर येत आहे। मला अजूनही एक प्रसंग आठवतो, ते प्रसंग मी जिल्ह्यातल्या लोकांनी जर ठरवलं तर ह्या भागातला आमदार बनू शकतो। म्हणजे आमचं संख्याबळ आपलं संख्याबळ एवढं आहे की आपला आमदार बनू शकतो। त्यांनी कौतुक म्हणून सांगत होते, त्यांनी सांगितलं की ह्या भागातले 14 ते 15 एवढे लोक आपले तिथे स्थायिक झाले आणि स्थायिक होऊन आपले लोक तिथल्या निर्णय करण्याच्या प्रक्रियेमध्ये आमची एवढी संख्या आहे हे अभिमान स्पद वाटण्यासारखा विषय नसून हे आमच्या सारख्या राजकीय लोकांना एक चक्राक होती। मी मागच्या खोलामध्ये जात नाही, मागच्या काळामध्ये जात नाही, माग झालं नाही म्हणून असं आहे असंही मी म्हणणार नाही, पण कुठंतरी आज आपण या राजकीय क्षेत्रामध्ये काम करत असताना आम्ही आजच्या राजकीय मंडळींनी ह्याच्यावर कुठंतरी विचार करायला पाहिजे असं मला त्या ठिकाणी वाटलं। आणि एक त्याची सुरुवात व्हायला पाहिजे, त्याची सुरुवात करत असताना हे घडलं का, आपल्या लोकांना जाण्याची परिस्थिती का निर्माण झाली, मुख्य कारण काय, असं काही प्रमुख मंडळींची व्यावसायिक मंडळींची शेतकरी मंडळींची अशी चर्चा केली। तसं आपल्या भागामध्ये असलेल्या लोकांना रोजगारासाठी जावं लागलं बाहेर, शिक्षण लातूर जिल्ह्यातलं चांगलं आहे का, क्रमांक 1 आपण आहे, या सर्व परिस्थितीवर कुणीही आपल्या मुलांना चांगलं शिक्षण दिल्यानंतर त्याला त्याच्या पुढच्या प्रगतीसाठी त्याला आपल्या भागातून बाहेर पडावं लागतं ही परिस्थिती। शेतकरी असेल, मध्यम, आणि त्याच्यातून असा विषय निघाला की एक मॉडेल एक त्यांनी होतं, ते मॉडेल त्यांनी मला सांगितलं आणि त्याचे साक्षीदार मी स्वतः आहे, आपल्याला नाव सांगायला इथे हरकत नाही, प्रशांत गिरबने म्हणून आहे, आपल्या भागातलाच मुलगा आहे आणि आज मराठा चेंबर ऑफ कॉमर्स महाराष्ट्राचा तो डीजी म्हणून त्या पदावर काम करतो। त्यांनी आणि आम्ही त्यांनी सांगितलं की आपल्या जॉग्राफिकल आणि जी परिस्थिती आहे ही अशाच चर्चेतून लातूरच्या सर्व भौगोलिक असतील मागच्या आजची परिस्थिती असेल ह्याच्यातून आम्ही सगळेजण विचार करून एक 9 विषय बाहेर काढलेत, बाबा त्या 9 विषयाच्या अनुषंगाने आपण चिंतन किंवा विषय समोर यायला पाहिजेत किंवा ह्या आपण म्हणताल की बऱ्याचदा आम्ही असे शब्द वापरतो की व्हाईट पेपर म्हणजे त्याचा अर्थ काय, बऱ्याचदा असं समोर येतो व्हाईट पेपर म्हणजे त्याच्यातलं जे बॉटम मधलं जे काही ज्ञान असेल इन्फॉर्मेशन असेल डेप्थ मधली इन्फॉर्मेशन असेल ते बाहेर यायला पाहिजे। आपल्या जिल्ह्यात म्हणजे महिला एम्पावरमेंट, विमेन्स एम्पावरमेंट असा विषय, आरोग्य, पाणी व्यवस्थापन
पर्यावरण, समाज कल्याण आणि सुरक्षा म्हणजे सामाजिक आपल्याला हे पाहता येईल. रोजगार हा एक सगळ्यात प्रामुख्याने जो विषय आहे आपल्याकडं उद्योग आणि याच्यातलं उदय पाटील जबाबदारी आपण आपले सोबत आपण ओळखतात मनोज सुरोजी यांच्याकडे पर्यावरण आपलं एन्व्हायरमेंट असा एक पर्यावरण असा एक विषय आहे त्याची जबाबदारी रामलिंग आणि त्यांच्या सोबत असलेल्या टीम त्याची जबाबदारी आहे. हेल्थ एक त्यातला एक महत्वाचा विषय येतो ह्याच्यावरची जबाबदारी डॉक्टर लालासाहेब देशमुख आहेत तिथं त्यांनी जबाबदारी घेतलेली आहे. अशा समाज कल्याण आणि सुरक्षा सामाजिक क्षेत्रामध्ये ही जबाबदारी असणार आहे. ह्याच्यातली जबाबदारी म्हणजे डॉक्टर आमचे संतोष वाघमारे आणि त्यांच्या सोबत टीम आहेत संजय दोरवे आहेत असं आपल्या सर्वांना एक प्रश्न पडेल की नेमकं हे विषय आहे तरी काय. तर मी 12 तारखेला आपल्या सर्वांना निमंत्रण देतोय की 12 तारखेला आपण ह्याच जनजागर संवाद म्हणून आपण ठेवलेला आहे जनजागर संवाद. तर त्या कार्यक्रमासाठी मी आपल्या सर्वांना निमंत्रण देतोय आपण त्याच्यासाठी यावं. यामध्ये आम्ही काय केलंय की उदाहरण हेल्थ हा जर विषय घेतला तर जिल्ह्यामध्ये असणारे हेल्थ या विषयावर काम करणारे अनेक मंडळी आहेत ज्यांच्या सोबतचा मागच्या 10-15 दिवसापासूनचा आपला संवाद चालू आहे. या सर्वांनी एकत्रित मिळून मागची परिस्थिती आजची परिस्थिती आणि भविष्यात आपल्याला हेल्थमध्ये काय करायचं असा एक त्यांनी एकत्रित एक चकआउट केलेला आहे. त्याचा पेपर त्यांनी पब्लिश केलेला आहे. त्या दिवशी 1.5 तासाचा कार्यक्रम होईल. ऍग्रिकल्चरच्या विषयाच्या अनुषंगाने मी स्वतः जवळपास माझ्या स्वतःच्या 2-3 बैठका शेती ह्या विषयाच्या अनुषंगाने झालेल्या आहेत. कला असेल परत विमेन एम्पॉवरमेंट असेल प्रेमनी असेल वॉटर असेल. मला असं वाटतंय की ह्या ह्याच्यातून आमचा जो गाभा निघत आहे त्या 2-3 विषयांकडे निघत आहे की पाणी आहे आपल्या जिल्ह्याचा सगळ्यात प्रामुख्याने विषय रोजगार एक आहोत त्याच्यातला निघतोय आणि एज्युकेशन आणि विमेन एम्पॉवरमेंट असे 3-4 गोष्टींचा आमचा जो गाभा निघतोय तो पाहायला म्हणून आपण ऐकायला पाहिजे असं व्यक्तिशत मला असं वाटतंय. कारण मी शेती विषयाच्या अनुषंगाने ज्यावेळेस बैठक घेतली होती जिल्ह्यातले 70 असे शेतकरी होते की ज्यांना आपण ऐकले नाव या सर्वांसोबत जवळपास 3 तासाचं आमचं सेशन चाललं आणि त्याच्यातून त्यांनी त्यांच्या समोर येणाऱ्या अडचणी सांगितल्या भविष्यामध्ये शेतकरी कशा पद्धतीने पुढे जायला पाहिजे. आजही आपल्या देशामध्ये असेल किंवा आपल्या भागामध्ये असेल सर्वात अधिक जर रोजगार जर कोणतं क्षेत्र जर उपलब्ध करून देऊ शकत असेल ते शेती क्षेत्र आहे. आज किती जरी इंडस्ट्री आपण आणल्या किती जरी मोठमोठे व्यवसाय जरी आपण उभा करू शकलो तरी ज्या प्रमाणामध्ये शेती हे आपल्याला रोजगार उपलब्ध करून देऊ शकतंय हे कोणतं इतर क्षेत्र आपल्याला ते उपलब्ध करून देऊ शकत नाही ही परिस्थिती अशी आहे. मग त्याच्यावरचे आमचे सेशन झाले सर्व जिल्ह्यातले आणि आम्ही याच्यात आवर्जून एक विषय असा केलाय की तरुण शेतकऱ्यांचं म्हणजे प्रत्येक क्षेत्रातल्या म्हणजे ज्यांचं वयोगट 31-35च्या आत मधले हे जवळपास 60% आम्ही त्याच्यामध्ये आता प्रत्येक क्षेत्रातले 60 लोक त्या बैठकीला अपेक्षित आहेत. तर त्याच्यातले 41 लोक असे की त्यांचं वयोगट 35-40 आतमध्ये म्हणजे तरुणांचं शेतीकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे तरुणांचं हेल्थकडे बघायचा दृष्टिकोन कसा आहे पाणीच्या बाबतीमध्ये बघायचा दृष्टिकोन कसा आहे हा सगळा त्याच्यातून बाहेर येणार आहे. आपण आम्ही 10 वाजता नोंदणी चालू होणार 10:30 वाजता ठीक आपलं कार्यक्रम चालू होणार. पहिलं सत्र जे असणार आहे इंट्रोडक्टरी सत्र असणार आहे त्याच्यामध्ये तो 1/2 तासाचा असणार आहे. त्याच्यानंतर त्या त्या क्षेत्रातले जे लोक आहेत त्यांच्यासाठी 9 वेगवेगळे डिव्हिजन्स केलेले आहेत ते आपल्या क्लासरूम मध्ये तिथे बसतील. ऍग्रिकल्चरच्या ऍग्रिकल्चर मध्ये बसतील हेल्थच्या हेल्थ मध्ये बसतील हे असे बसतील. 1.5 तास त्यांचं जे काय जे कंबाईन केलेली माहिती आहे त्याला एकत्रित करून एक सिंगल व्हाईट पेपर पब्लिश केला जाईल आणि हे 12:30 वाजता परत सर्वजण सभागृहामध्ये येतील. पहिल्या टप्प्यामध्ये 2-3 जणांचं व्हाईट पेपर पब्लिश केला जाईल समजा कला असेल किंवा वॉटर असेल
ते 7 ते 8 मिनिटांमध्ये पब्लिश केलं जाईल, ते दाखवलं जाईल की आपल्या जिल्ह्यातली परिस्थिती आहे. आणि त्याच्यानंतर लंच ब्रेक राहील, एक मध्ये आपण एक लंच ब्रेक घेतोय. आणि शेवटचा जो लंच ब्रेक हा 1.25 तासाचा आपण त्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि त्याच्यानंतर शेवटचं सत्र चालू होईल, त्याच्यामध्ये उर्वरित 6 सेक्टर्स असतील, त्यांनी 7 मिनिटं आपलं व्हाईट पेपर पब्लिश केलं जाईल. आणि त्याच्यानंतरचा समारोप त्या ठिकाणी राहणार. या सर्व 9 ला घेऊन त्याच्यातून शेवटी बाहेर काय पडतंय आणि कोणत्या दिशेने आपल्या जिल्ह्यातली काय माहिती जी समोर आलेली आहे ती लोकांसमोरची जायला पाहिजे, असे फार सुंदर. ह्याच्यात मी आपल्याला आवर्जून 2 गोष्टीसाठी निमंत्रण करतो. 9 क्षेत्र जे सांगितलेत आपल्यालाही, अनेक त्याच्यातले विविध क्षेत्र जे आपल्याला आवडणारे क्षेत्र असतील त्याच्यामध्ये आपण बसू शकतात. व्यक्तिशः जर आपलं इन्व्हॉल्वमेंट त्याच्यामध्ये आलं तर आपल्याला ते माहीत होईल. आणि ज्यावेळेस जे समारोप क्षेत्र हे असणार आहे, एंडिंग असणार आहे, त्यामध्ये आपल्याला जिल्ह्यातली हेल्थ असेल, पाणी असेल, रोजगार असेल, इंडस्ट्री असेल, एज्युकेशन असेल, विमेन एम्पॉवरमेंट असतील, सोशल जस्टिस असतील, ह्या ह्याच्यातली जिल्ह्यातलं चित्र काय, या कार्यक्रमाची जी ब्युटी म्हणतात, त्याची जी सुंदरता जी म्हणतात, ती ब्युटी जी कार्यक्रमाची राहणार आहे की मला फक्त कृषीमध्ये आवड आहे पण मला माझ्या जिल्ह्यातल्या इंडस्ट्री आणि रोजगारच्या बाबतीमध्ये माहिती नाही, त्या दिवशी तुम्हाला सगळी माहिती मिळेल. मला इंडस्ट्रीची माहिती आहे, एज्युकेशनची माहिती आहे, पण पाण्याचं काय हे माहीत नाही, हे त्या बैठकीमध्ये जर तुम्ही बसलात तर पाण्याबद्दलची माहिती तुम्हाला त्या याच्यामध्ये भेटू शकते. मी शॉर्ट मध्ये सांगतो, म्हणजे एक आमचा एक अभ्यास झालेला, ऍक्च्युली त्याच दिवशी आम्ही 12 ला रिव्हील करायला पाहिजे. एक शॉकिंग माहिती अशी आहे की जे तुम्ही जर पाहिलात म्हणजे पाण्याच्याच विषयामध्ये, पण त्याच्या आम्ही फार डेप्थ मध्ये खोलात गेलेलो आहे की आज आपल्या जिल्ह्यामध्ये ज्या ह्या सगळ्या गोष्टींच्या मागे जर म्हटलं की पाण्याची आपली रिक्वायरमेंट आहे, तर पाणी जरी आपल्याला जर द्यायचं जरी म्हटलं तर कसं मिळणार आहे आपल्याला. आणि आम्ही असं सहज नाही की सहज असाच अभ्यास केला नाहीये, हे टेक्निकल आहेत, म्हणजे जे सीओपीचे एचओडी आहेत त्यांच्या शिबिराधार सर असतील, अनेक मंडळी जे रिटायर झाले, तसे पाठक साहेब होते आपल्याकडे रवींद्र पाठक म्हणून आपल्याला इरिगेशनला, त्यांचं त्याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट आहे, जे असे ज्या ज्या लोकांनी याच्यामध्ये अभ्यास केले अशा लोकांसोबत मागच्या 1 महिन्यापासून प्रत्येक जण त्यांच्यासोबत बसून हे हा पूर्ण डेटा एकत्रित केलेला आहे. मी शॉकिंग माहिती असे सांगतो की पाणी आज आपल्याला फक्त ऑन पेपर आहे आणि हवेत आहे. लातूरला आज जरी ठरवलं, म्हणजे आज आम्हाला म्हणजे काही पॉलिसीचे निर्णय, ते पॉलिसी लेवलला आम्हाला काम करावं लागतील. आणि त्यातला सगळ्यात महत्वाचा जो विषय येतो तो जनजागरण आहे, लोकांपर्यंत माहिती पोहोचवणं, योग्य माहिती पोहोचवणं हे गरजेचं आहे. हेल्थच्या बाबतीमध्ये एक शॉकिंग विषय आला की बाबा आपल्या लोकांना जे खर्च होतो त्याच्या बाबतीतला, खर्चाच्या बाबतीतली जे जनजागरण नाहीये की सरकारच्या विविध योजना ते असत अशी माहिती देणं. पाण्याच्या बाबतीतलं मी सांगत असताना थांबलो की आज निर्णय होत असताना, म्हणजे आमचं ज्यावेळेस ती चर्चा झाली, म्हणलो ही चर्चा झाली नसती तर असा विषय समोर आला नसता, 90 TMC पाणी हे आपल्याला मराठवाड्याला द्यायचा आता निर्णय होतोय. म्हणजे 155 TMC पाणी हे आपल्याला जे फ्लो होणार आहे हे पाणी आपल्याकडे डायव्हर्ट करून विविध नद्यांमध्ये आपल्याला द्यायचा असा एक निर्णय झालेला आहे, शासनाने तो निर्णय केलाय. परत त्याच्यातला 90 TMC पाणी हा मराठवाड्याच्या अधिकारामध्ये मराठवाड्याला द्यायचं ठरलंय. मग हा पाणी द्यायचं कुठं ठरलंय की आपल्या जायकवाडीच्या खोऱ्यामध्ये पाणी देण्याचा हा निर्णय होत आहे. मला सांगा 90 TMC जर पाणी जायकवाडीच्या खोऱ्यात दिल्यानंतर, पण ते खोरं आपल्या ह्या 3-4 जिल्ह्याला कुठं जॉईंट आहे का? मग मागणी ही आपली कशी व्हायला पाहिजे की तुम्ही जे सोर्स मधून जे 90 TMC पाणी येणार आहे तिथंच त्याचं विभाजन करा, तिथंच त्याची वाटणी करा, लातूरची वेगळी वाटणी करा, इथं करा. पण तिथं टाकल्यानंतर ते पाणी कुठं जातंय? जालना जाणार, संभाजीनगर जाणार, जालना जाणार, परभणी आणि नांदेड, आणि नांदेड मधून खाली तेलंगणा. पण 90 TMC जिथून तुम्ही सोर्स आहे तिथून जर तुम्ही वाटणी जर केली तर आमच्या जिल्ह्याचा सोर्स मध्येच तुम्ही वाटा ठरवा, ही मागणी कुठंतरी एक प्रामुख्याने. मग आपला सोर्स कसा आहे त्या दिवशी त्यांनी टेक्निकली व्यवस्थित ते जे आहेत एक्सपर्ट, मी आता
काय होऊ शकतंय आणि कशी मागणी राहायला पाहिजे हे मी सांगण्यापेक्षा त्या दिवशीचे ते एक्सपर्ट्स असतील ते व्यवस्थित सांगतील. एक उदाहरण सांगतोय मी, आणि समजा जर आपण असंच बसलो तर ते असंच राहणार आहे, हवेतच राहणार आहे. आपण आपलं टोपोग्राफी आपली कशी आहे, आपण किती उंचावर आहे, आपल्याकडे पाणी कसं येऊ शकतंय, काही येऊ शकत नाही, या सगळ्या गोष्टीचा अभ्यास ज्या मंडळीने केलेला आहे. तर या अनुषंगाने एक चांगला मंथनाचा कार्यक्रम जनजागर संवाद म्हणून आपण आयोजित करतोय. याच्यामध्ये विचाराचं मंथन केलं जाणार आहे, त्याच्यामध्ये डेव्हलपमेंटचा हा विषय राहणार आहे. आपण सर्वांनी त्याच्यामध्ये सहभागी व्हावे अशी विनंती माझी आपल्या सर्वांना राहील. आणि आपण ह्याचं एक पार्ट, याच्यातलं एक अंग म्हणून आपण बनू शकतात. आपल्या सूचना, आपल्या त्याच्यातल्या माहिती फार आपल्या जिल्ह्याच्या अनुषंगाने एक विकासाकडे पाऊल उचलण्यासाठी आपल्याला हे फार चांगलं राहू शकतंय असं आम्हा सर्वांना वाटतंय. आपल्याला ह्या बाबतीमध्ये कुणाला काही विषय विचारायचा असेल प्रश्नावर चर्चा हो. जे व्हाईट पेपर मधल्या नंतर त्याच्यामध्ये डेप्थ मध्ये जाऊन आपण त्याची माहिती दिली जाणार आहे, आणि त्या माहितीवरचे आपल्याला काय काय पर्याय आणि काय काय होऊ शकते हे त्याच्यामध्ये दिलं जाणार आहे. म्हणजे आम्ही म्हणजे आता ह्यांचं मागच्या महिन्याभराच्या अभ्यासातून काय बाहेर पडतंय आहोत, आणि मग काही पॉलिसी म्हणून आपली शासनाकडे मागणी करायची आहे, शासनाकडे पॉलिसी म्हणून बोलायचंय, काही गोष्टीच्या बाबतीमध्ये जनजागरण आपल्याला करायचंय, लोकांपर्यंत त्याची माहिती. आता एज्युकेशन मधला एक विषय आला की रुटीन एज्युकेशन, आपण कोणत्या कॉन्ट्रोवर्शियल विषयांना आपण न जाता रुटीन एज्युकेशन आणि आता काळाप्रमाणे बदलतं एज्युकेशन, ह्या बदलचा आपल्याबद्दल जर लोकांपर्यंत माहिती जर घेऊन जाता आली आपल्याला, म्हणजे आता एआय यायला लागले, एआयच्या अनुषंगाने 12 सेक्टर्स यायला लागले, कोणते 12 सेक्टर्स आहेत, कोणत्या 12 सेक्टर्स मध्ये आपल्याला जाता येतात. विमेन एम्पॉवरमेंट मध्ये काल आम्ही डेटा काढल्यानंतर आपल्याला आश्चर्य वाटेल की आपला देश त्याची जीडीपी ग्रोथ जर आपण पाहिलं आणि आपण किती नंबरला विकसित देश आहे तर 8 नंबरला आहे. त्याच्यामध्ये महिलांचा इन्व्हॉल्वमेंट आउट ऑफ 100 किती, इट इज ओनली 12%. म्हणजे 12% महिलांचं इन्व्हॉल्वमेंट असताना आपण 8व्या नंबरला आहे. जर महिलांचं एम्पॉवरमेंट जर आपल्याला त्याच्यामध्ये विविध व्यवसाय आणि व्यवसायामध्ये जर त्यांना फूट केलं तर आपण हे 20% कशा पद्धतीने ग्रोथ घेऊन जाऊ शकतो असं जर दिलं तर कदाचित आपला देश म्हणजे 50% लोकसंख्या असताना महिलांची फक्त इन्व्हॉल्वमेंट 12% आहे ही. आणि जर आज कोणताही निकाल, काल आपण कार्यक्रमाला आलो होतो आपण रेल्वेच्या, म्हणजे 15 अवॉर्ड पैकी 13 अवॉर्ड महिलांनी घेतल्या, 2 मुलांनी घेतले. म्हणजे एज्युकेशन, शिक्षण, नॉलेज त्याच्यामध्ये महिला पुढे, पण एम्पॉवरमेंट आणि व्यवसाय आणि त्यांच्या उद्योजकतेकडे आपण मागं पाहतो, म्हणजे मागं पडतो. जर त्यांचा इन्व्हॉल्वमेंट झालं तर ते नॅशनल डेव्हलपमेंटमध्ये एक मोठा वाटा होऊ शकतो. म्हणजे एक उदाहरण मी हे सांगते, हा सगळा रिसर्च आपल्याला त्या दिवशी समोर पाहता येईल. या व्यक्तीत अजून काय असेल तर आपण दोन विषय कार्यक्रमाचं मला 12 तारखेच्या कार्यक्रमाचं पत्रिकेमध्ये आपण दयानंद सभागृहाला मला असं वाटतं की व्यापार हा एक विषय, तुम्ही उद्योग घेत नाही पण लातूरचा व्यापार अतिशय मोठा आहे पूर्वीपासून, तर त्याच्या विषयावरती पण देखील ट्रस्ट द्यायला पाहिजे. नाही, याच्यामध्ये आपण सांगितल्याप्रमाणे छापीलमध्ये उद्योग आणि रोजगार असा आलेला आहे, त्याच्यातला जो व्यापार हा भाग आहे. कारण आपण म्हटल्याप्रमाणे खरंच आपलं जसं एज्युकेशन एक बाजू आहे तशी व्यापार एक ट्रेडिंग हे लातूरचं एक फार मोठं आहे. त्या बैठकीला चांगले ट्रेडर्स पण आपण बोलवले होते, तरुण आणि जे ट्रेडर्स आहेत या सगळ्यांना आपण बैठकीत बोलवले. बॅनर म्हणजे जनजागर मंच संवाद म्हणून सर्वसमावेशक. आपण आपल्याला याच्यातून शेवटी आपल्याला आपल्या घरात काय करायचं हे सगळ्यात पहिले चित्र माहित राहायला पाहिजे. नाही, आम्ही त्यांनाही बोलवले, काही वॉटरमध्ये चांगले काम करणारे अधिकारी त्यांनाही मी निमंत्रण दिलेलं आहे, काही शेतीमध्ये चांगले अधिकारी त्यांनी जे काम केलं त्यांनाही मी या ठिकाणी बोलवले. माग आपल्याकडे गौसाने म्हणून कृषी अधिकारी खरंच चांगलं काम केलं होतं त्यांच्याकडे, त्यांना म्हणजे असे काही चांगले लोक असतील त्याही अधिकाऱ्यांना बघा. अधिकारी जो जिल्ह्यातले अधिकारी, आता पाटक साहेब जिल्ह्यातले, बिराजदार साहेब जिल्ह्यातले, एचओडी आहेत का सीओपीला पुण्यामध्ये, अशांचं
याच्यामध्ये इन्व्हॉल्वमेंट केलेली आहे, जे लातूरला काही ना काही देण्याची त्यांचं नॉलेज शेअर करू शकतात, ते नॉलेज शेअरिंगचं प्लॅटफॉर्म आहे. आपण हे निवडलेले विषय आहेत ना, हे सामाजिक किंवा सामाजिक प्रश्न असं वाटतं. तर आता आपलं असं आहे का की तुम्ही राजकीय प्रश्नावरचं विषय म्हणजे लक्ष इकडे केले सामाजिक कामावर? नाही, म्हणजे खर तर कोणत्याही राजकीय माणसाची पाया असेल वा त्याची बांधणी असेल राजकीय माणसाची, ही सामाजिकच बांधिलकी राहायला पाहिजे. आणि मला असं वाटतंय की आजच्या याच्यामध्ये कुठंतरी हा पाया विसरून फक्त प्युअरली राजकारणाकडे विषय जात असतो. त्यामुळं एक आज उत्तरदायी म्हणून आपण या जिल्ह्यामध्ये राहू शकतोय, आणि येणाऱ्या पिढीने या माणसांनी काय केलं काय नाही सामाजिक माध्यम असा प्रश्न कधी येऊ नये. जसं मी पुण्यातलं उदाहरणापासून जे सुरुवात केली, त्यांनी कौतुक करत होतं पण ते आवाज कानाखाली येत होता व्यवहार तुमचा.